भोकरदन येथील नलिनी हॉस्पिटलचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते शुक्रवार रोजी करण्यात आले. भोकरदन शहरात 7 वर्षापासून सेवेत असलेल्या नलिनी हॉस्पिटल मॅटर्निटी सोनोग्राफी लॅप्रोस्कोपी सेंटरचे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवार रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते उद्घाटन व स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की भोकरदन तालुक्यातील नागरिकांना सर्व सुविधायुक्त उभारलेल्या या हॉस्पिटलचा फायदा होणार असून औरंगाबाद जालना या मोठ्या शहरात रुग्ण घेऊन जाण्याचा वेळही वाचेल. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळेल. त्यानंतर डॉक्टर वैभव वानखेडे डॉक्टर ज्योती वैभव वानखेडे यांचे दानवे यांनी कौतुक केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टर वानखेडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख रमेश गवाड जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे बालाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश पाटील काँग्रेसचे भोकरदन तालुका अध्यक्ष त्र्यंबक पावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्राध्यापक अंकुश जाधव मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष फकीरा देशमुख पत्रकार डी एन गावंडे औरंगाबाद जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधाताई चव्हाण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादू सिंग डोबाळ समाधान आगलावे श्री गजानन महाराज बँकेचे सहव्यवस्थापक सतीश रोकडे यांच्यासह भोकरदन शहरातील डॉक्टर तसेच प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. व्रत प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे भोकरदन.